दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. कोपरगावच्या काकडी गावात ठाकरेंनी शेतीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशीही संवाद साधला. यावेळेस शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर संगमनेरच्या वडझरी गावामध्ये शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चाही केली. त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. शासन आपल्या दारी ही फसवी योजना असून सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तर मदत मिळते का वाट पाहू, नाहीतर आंदोलन करू असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला. विचारलं सरांनी, विक्री सांगितलं, त्याला 50,000 रुपये आम्हाला खर्च आलेला आहे एकर. हो, एकरासाठी. साहेब, चारा जो चारा खराबलेला आहे, जनावरांना ठाऊक आपला ना, जनावर गुळकंडू राहिले, म्हणजे त्या चाराने त्रास होऊ राहिला, प्यायला पाणी नाही राहिले. आता मी तुमच्या राहिला सर, सर राहिला आपला टँकर आणा लागतो ना. हो सर, टँकर आणा. टँकरला किती पैसे लागतात? 2,500 रुपये टँकरला खर्च आहे का? तो टँकर 8 दिवस सुद्धा पुरत नाही एका कुटुंबासाठी. एका कुटुंबाला 2,500 रुपयाचा टँकर घ्यावा लागतो, तो 8 दिवस सुद्धा पुरत नाही. सरकार आपल्या दारी आलं होतं, सरकार आपल्या दारी. त्यांनी सगळ्या फसव्या योजना आपल्याला सांगितलेल्या, त्यांनी फक्त त्यांचं उच्चांक वाढायसाठी त्यांनी फक्त त्यांची टीआरपी वाढवली सर. आम्हाला काहीच दिलं नाही शेतकऱ्याला, 1 रुपया फायदा नाही सरकार. काहीच नाही भेटलं, 1 रुपया सुद्धा आम्हाला शेतकऱ्याचा. एक काम करायचं, सोडायचं नाही, पूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्या सोबत आहे. आपण सरकारला एक आता बघू, आपण एक मुदत देऊ, त्या ह्याच्यात नाही झालं तर आपल्याला आंदोलन असेल, जे काय करायचं असेल ते करावं लागेल. विकासाचा ध्यास म्हणजे